संदीप, मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये बोलताना असं म्हटलं होतं की आता यापुढे आपल्याला आपलं काम सांभाळून कोरोनासोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल, आपल्याला सगळी काळजी घ्यावी लागेल असंही त्यांनी म्हटलं होतं. पण आता याचा संसर्ग इतका वाढत चाललाय की आता या विषयाबद्दल सर्वसामान्य माणसाला बोलण्याचा देखील वीट आलाय. पण अजूनही तसं बघायला गेलं तर कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये, तिथं नेमकं काय कारण? एक तर सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा गोष्ट सांगायला लागेल की कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आता संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. आता हॉटस्पॉट बनत चाललेले आहेत, अनेक भाग, अनेक गावं असतील, अनेक शहरं असतील. विशाल महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई पास ज्यावेळेला रद्द झाला, तो ई पास रद्द झाल्यानंतर फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 55,000 वाहनं 24 तासांमध्ये आली. म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो मुंबई, पुणे, कर्नाटक, गोवा, कोकण या भागामधून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या किती होती असणार ती. आतापर्यंत जर विचार केला, कालच आपण बातमी दाखवली आजऱ्यामध्ये एका महिलेची रस्त्यावर प्रसूती करण्यात आली. सगळ्यांना फटका बसतो आहे, अनेक आमदारांना, लोकप्रतिनिधींना फटका बसलेला आहे, पत्रकारांना देखील कोल्हापूरमधल्या अनेकांना फटका बसला आहे. आजही ते कोरोनाबाधित आहेत. मात्र कोरोनामुक्त होणाऱ्यांची जी संख्या आहे ती देखील दिलासादायक आहे असं म्हणता येईल. गेल्या 24 तासातला जर विचार केला विशाल, तर साधारणतः 700 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली, मात्र 500 अधिक रुग्ण कोरोना मुक्त देखील झाली. ही देखील एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आता महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे जम्बो हॉस्पिटलची, कारण जम्बो हॉस्पिटलची मोठी गरज कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना आहे असं म्हणता येईल. कारण 2000 अजून बेड जे आहेत त्याची गरज आहे. आत्ता जर विचार केला तर अनेक कॉलेजेस असतील, सायबर कॉलेजसारखं किंवा शिवाजी विद्यापीठातल्या हॉस्टेल्स असतील, रुग्णालयं असतील, सगळी बऱ्यापैकी फुल्ल झाली आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील हॉस्टेल्स उपलब्ध नाहीत, बेड्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे साखर कारखान्याने आता बेड्स उपलब्ध करून द्यावेत, हॉस्पिटल्स तयार करावीत अशी एक मागणी आता होऊ लागली आहेत. काही कारखान्याने केलं आहे, पण कोल्हापूरचा जर विचार केला विशाल तर 22 साखर कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यानं जरी 100 खाटांचं कोविड रुग्णालय, कोविड सेंटर सुरू केलं तर जवळपास 2200 रुग्णांची एकाच वेळेला सोय होऊ शकते. आता जर विचार केला तर लॉकडाऊन तर परत शक्य नाही आहे केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या नियमावलीप्रमाणे. मात्र कोल्हापूरचा विचार केला तर 2 तालुक्यांमध्ये, म्हणजे गडहिंग्लज आणि कागल या 2 तालुक्यांमध्ये कडकडीत असा जनता कर्फ्यू पुकारण्यात आलेला आहे. नेसरी, बांबावडे, पेठवडगाव असेल, इस्लामपूर सांगलीतलं शहर असेल, अशा शहरांमध्ये कडकडीत असा 10 दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आलेला आहे. तरी देखील रुग्णसंख्या ही कमी व्हायचं का मात्र नाव घेत नाही. 3 मंत्री आहेत, हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री आहेत, पालकमंत्री सतेज पाटील आहेत आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, हे 3 मंत्री सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. सांगलीमध्ये विश्वजित कदम आहेत, जयंत पाटील आहेत. इतके तगडे 5 मंत्री असताना देखील या दोन्ही जिल्ह्यातली आकडेवारी का कमी होत नाही, त्याचं कारण असं आहे की सोशल डिस्टन्सिंगचा अजूनही अभाव आहे. मास्क नसताना सांगलीकर, कोल्हापूरकर अजूनही रस्त्यावर विशाल फिरतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे. भाजी मंडई असेल तिथं गर्दी होते. गावातल्या खेडेगावांमध्ये जे धार्मिक कार्यक्रम आहेत किंवा मग लग्न आली त्यात किंवा पाहुणेपैकी आता जो सीझन असतो ते सगळे जे कार्यक्रम असतात ते अजूनही सुरू आहेत आणि त्यामुळेच हा संसर्ग वाढत चाललेला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांची चिंता मोठी आहे, यापुढे देखील वाढणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत असं म्हणता येईल. सार्वजनिक कार्यक्रमांना हवा तसा पायबंद प्रशासन घालू शकलेलं नाही आहे, लोक अजूनही बेफिकीर आहेत, नियम पाळत नाही आणि म्हणून कोल्हापूरमधली कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही आहे. आपल्याबरोबर संदीपने